नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डेली रेसिपी मध्ये मनापासून स्वागत करते। आजची रेसिपी ह्या शेवयापासून करायची आहे। ह्या शेवया घरीच तयार केलेल्या आहेत, हातावर तयार केलेल्या आहेत। शेवयाची आपण मसालेदार शेवई तयार करूया। गॅसवर पॅन ठेवलं, त्यामध्ये साजूक एक चमचा तूप घालून घेऊया। ती थोडीशी आपण तुकडे करून घेऊया। शेवाया गोल्डन रंगावर आपल्याला चांगला भाजून घ्यायचा। भाजून घेतल्यामुळे त्या मोकळ्या होतात, कारण एकच महिना झालेला आहे ह्या शेवाया घरी केलेल्या आहेत। गेल्या वर्षीच्या शेवाया असतील तर त्याला भाजून नाही घेतलं तरी चालतंय। नवीन शेवाया तुपामध्ये जर भाजून घेतल्या तर शिजल्यानंतर त्या मोकळ्या होतात। लो फ्लेमवर गोल्डन रंगावर शेवाया भाजून घ्यायच्या। शेवाया चांगल्या गोल्डन रंगावर भाजून घेतलेल्या आहेत, ह्या शेवाया काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये पाव चमचा तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झालं आहे, त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेऊया। मोहरी मस्त तडतडत आहे, त्यात पाव चमचा जिरे घालायचे, कढीपत्त्याचे पान, बारीक शिजलेला कांदा। कांदा तेलामध्ये लाल रंगावर परतून घेऊया। 3-4 लसूण पाकळ्या कट करून घेतलेले आहेत, तेही घालून घ्यायचं। बारीक चिरलेले गाजर, मटार, तेही घालून घ्यायचं। तेलामध्ये चांगलं परतून घेऊ। थोडंसं मीठ घालून घ्यायचं, कारण गाजर आणि मटार हे चांगली मऊ होती। लो फ्लेमवरच आपल्याला गाजर मटार वाफून घ्यायचे, त्यासाठी 2 मिनिट यावर झाकण ठेवून घेऊया। 2 मिनिट झालेले आहेत, झाकण काढून त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे। मिक्स करून घेऊ तेलामध्ये, परत 2 मिनिट ह्याला वाफून घेऊया। 2 मिनिट झालेले आहेत, भाज्या चांगल्या मऊ झालेल्या आहेत। यात तुम्ही इतर आवडीच्या भाज्या देखील घालू शकता। पाव चमचा हळद घालून घ्यायचं, 1/2 चमचा लाल तिखट, मॅगी मसाला घालून घ्यायचं। मिक्स करून घेऊ। किंचित मीठ, कारण मगाही मीठ घातलेलं होतं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। या वाटीने 1 वाटी शेवाया आहेत, पण शेवाया घरी केलेल्या त्याही बारीक आहेत। फक्त 2 वाटी यात पाणी घालून घ्यायचं। गॅसची फ्लेम हाय करून ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची। मस्त कडकडीत उकळी येत आहे, त्यात ह्या शेवाया घालून घ्यायच्या। शेवाया व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। गॅसची फ्लेम लो करून अगदी 2 मिनिट परत त्याला वाफ देऊन घेऊया। 2 मिनिट झालेले आहेत, गॅस बंद करून घेऊया। हेल्दी असे मसालेदार शेवाया खाण्यासाठी तयार झालेले आहेत। पहा, मसालेदार शेवाया खाण्यासाठी तयार झालेले आहेत। घरात बनवलेली अशी आपली भारतीय मॅगी खाण्यासाठी तयार झालेली आहे। सोबत मुगाचा पापड घेतलेला आहे। ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा। पुन्हा आपण भेटूया अशाच मस्त हेल्दी रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, धन्यवाद। अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेली शेअर्स फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।